ओम नमो नारायणा। दिवाळीतील पाचवा दिवस म्हणजे भाऊबीज यावर्षी 6 नोव्हेंबर शनिवारी आलेली आहे। रक्षाबंधनाला ज्या प्रकारे बहीण भावांच्या पवित्र नात्याचा उत्सव मानलं जातं, अगदी त्याच प्रकारे ही भाऊबीजसुद्धा बहीण भावांचं पवित्र नातं दर्शवते। भाऊबीजेला ज्या स्त्रियांचा विवाह झालेला असतो, ज्या विवाहित महिला असतात, त्या आपल्या भावाला आपल्या घरी आमंत्रित करतात, आपल्या भावाला ओवाळतात, त्याला टिळा लावतात आणि यमदेवतेकडे प्रार्थना करतात की आपल्या भावाचं अपमृत्यूपासून, अकाल मृत्यूपासून यमदेवतेने रक्षण करावं, आपल्या भावाला सुखसमृद्धी लाभावी। मित्रांनो, हा जो उत्सव साजरा केला जातो तो केवळ विवाहित महिलाच नव्हे तर ज्या अविवाहित मुली आहेत त्यासुद्धा हा उत्सव अगदी मनोभावे आणि वात्सल्याने साजरा करताना आपल्याला दिसून येतात। यावर्षीच्या भाऊबीजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो आपण थोडासा जाणून घेऊया की कोणत्या शुभ मुहूर्तावर ही भाऊबीज बहीण भावांनी साजरी करावी। तत्पूर्वी यासंबंधीची एक छोटीशी कथा आहे की सूर्याची दोन मुलं यम आणि यमी हे अर्थातच बहीण भाऊ आहेत आणि यमीचा विवाह झाल्यानंतर यमीची खूप इच्छा होती की तिच्या भावाने यमाने तिच्या घरी यावं आणि आपल्या बहिणीची भेट घ्यावी। मात्र जे यमदेव होते त्यांना माहीत होतं की आपण अशा प्रकारे आपल्या बहिणीच्या घरी जाऊ शकत नाही, कारण यम हे प्रत्यक्ष मृत्यूचे देव आहेत आणि आपल्या बहिणीच्या घरचं काहीतरी अहित होईल, काहीतरी वाटोळं होईल, काहीतरी अशुभ घटना घडतील या भीतीने यम आपल्या बहिणीच्या घरी जात नसत। मात्र यमीने खूप आग्रह केल्यानंतर त्यांना नाईलाजाने जावं लागलं। आपला भाऊ आपल्या घरी आलेला आहे हे पाहून यमीला खूप आनंद झाला। तिने भावाचं औक्षण केलं, त्याला ओवाळलं आणि भावाने मग विचारलं की तुला काय हवं, तुला भेट म्हणून मी काय देऊ। तेव्हा यमीने सांगितलं की हे यमदेवा, आपण माझ्या घरी आलात, माझ्या विनंतीला मान दिलात, तर आजच्या दिवशी जी बहीण आपल्या भावाला आमंत्रित करेल आणि जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाऊन त्या ठिकाणी भोजन ग्रहण करेल, अन्न सेवन करेल, जेवण करेल आणि बहीण आपल्या भावाला ओवाळेल, तर त्या दोघांनाही आपण अकाल मृत्यूपासून वाचवा, त्यांना मृत्यू येऊ देऊ नका, अकाल मृत्यूपासून त्यांचं रक्षण करा। यमदेवांनी सुद्धा आपल्या लाडक्या बहिणीची ही मागणी त्यावेळी मान्य केली आणि तेव्हापासूनच आपण हा जो भाऊबीजेचा उत्सव आहे तो साजरा करत आहोत। मित्रांनो, यावर्षी भाऊबीज साजरी करताना काही गोष्टींचं पालन नक्की करा। जसं की आपल्या बहिणीने जे काही अन्न बनवलेलं आहे त्याचा अनादर अपमान करू नका। या दिवशी बहीण भावांनी एकमेकांशी भांडू नका। भावाने आपल्या बहिणीला जी काही भेट प्रेमाने दिलेली असेल, बहिणीने तिचा त्या भेटीचा आदर करावा, ती प्रेमाने स्वीकार करावी। या दिवशी महिलांनी यमदेवतेच्या नावाने, यमराजाच्या नावाने 4 मुखी दिवा अवश्य प्रज्वलित करून तो आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवावा। असं केल्याने आपला जो भाऊ आहे त्याच्या जीवनातील मोठमोठे अडथळे दूर होतील, तो प्रगती करू लागेल। आणि जेव्हा तुम्ही तुमच्या भावाला कुंकवाचा टिळा लावणार आहात तेव्हा त्यापूर्वी आपण भगवान श्रीहरिश्री विष्णूंना किंवा भगवान श्रीकृष्णांना आधी टिळक करा, आधी टिळा लावा आणि मगच आपल्या भावाला टिळा लावा। त्यामुळे तुमचा भाऊ जर खूप संघर्षमय जीवन व्यतीत करत असेल, तुमच्या भावाच्या जीवनात जर खूप सारी संकटे असतील, अडचणी असतील, जर त्याची प्रगती होत नसेल, तर यामध्ये भगवान श्रीहरिश्री विष्णूंच्या कृपेने आपला भाऊ प्रगती करू शकेल, या अडचणी बाधा नक्की दूर होतील। ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी म्हणजे 6 नोव्हेंबर शनिवारी जो भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आहे तो दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 आहे। पुन्हा एकदा सांगतो, दुपारी 1:10 ते दुपारी 3:21, साधारणतः 2:11 हा शुभ मुहूर्त आहे, शुभ काळ आहे। या काळामध्ये बहीण भावांनी भाऊबीज साजरे करायला काही हरकत नाही। आपल्या सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। ओम नमो नारायणा।